नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर पुढील सराव संचे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील सर्व सराव संचे लवकरात लवकर बघायला मिळतील. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणितातील 2 नंबरचा चॅप्टर वास्तव संख्या यामधील सराव संच 2.4 सोडवणार आहोत. तर त्यामधील पहिला प्रश्न आहे गुणाकार करा. दिलेल्या करणींचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. तर बघा, इथे पहिलं उदाहरण आहे वर्गमुळात 3 × 7 वर्गमुळात 7 − वर्गमुळात 3. तर आपण नेहमी ज्या पद्धतीने गुणाकार करतो त्याच पद्धतीने हा गुणाकार करायचा आहे, वर्गमुळात 3 × 7. अगोदर या 3 ने वर्गमुळात 7 ला गुणायचा आहे, वर्गमुळात 3 ने नंतर या वर्गमुळात 3 ला गुणायचा आहे. मायनस सिम्बॉलमध्ये आहे म्हणून मायनस वर्गमुळात 3 × वर्गमुळात 3 अशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे. आता इथे दोन्ही संख्यामध्ये गुणाकार आहे म्हणून आपण डायरेक्ट ही संख्या वर्गमुळात 3 × 7 अशा पद्धतीने लिहू शकतो आणि ही संख्या देखील 3 × 3 अशा स्वरूपात लिहून घ्यायची आहे. आता इथे गुणाकार केल्यानंतर काय येईल, 7 × 21 − 3 × 9. तर 21 चे वर्गमूळ काढता येणार नाही, परंतु 9 चे वर्गमूळ 3 आहे म्हणून आपण इथे 3 लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपला गुणाकार येणार आहे आणि हाच गुणाकार आपण −3 + 21 या स्वरूपात देखील लिहू शकतो. तर अशा पद्धतीने 1 नंबरचा गुणाकार येणार आहे. त्यानंतर बघा, 2 नंबरचा जो गुणाकार दिलेला आहे तो आहे वर्गमुळात 5 − 7, कंस बंद होतो इथे, आणि गुणिले वर्गमुळात 2. तर हे वर्गमुळात 2 सुरुवातीला असतील काय आणि शेवटी असतील काय, तर दोन्हीमध्ये काय करायचं आहे, गुणाकारच करायचा आहे. तर इथं देखील आपण गुणाकार करणार आहोत, हे वर्गमुळात 5 × 2 मध्ये −7 × 2. तर बघा, ह्या दोन्ही संख्या आपण एकत्र वर्गमुळात लिहित आहोत, मायनस ह्या दोन्ही संख्या एकत्र वर्गमुळात लिहून घ्यायच्या आहेत. तर इथे 5 × 2 किती होतील, 10 − 7 × 14. तर अशा पद्धतीने आता आपण या 10 ला आणखी सोप्या रूपामध्ये लिहू शकत नाहीत म्हणून डायरेक्ट वर्गमुळात 10 ठेवायचे आहेत. इथे −14 ला देखील आणखी सोप्या रूपात लिहिता येत नाही म्हणून −14 इथं ठेवायचे आहे. त्यानंतरचा 3 नंबरचा गुणाकार आपण इथं करूया. तर बघा, 3 नंबरचा गुणाकार करत असताना 2 कंस दिलेले आहेत, तर आपल्याला या दोन्ही कंसाचा गुणाकार करावा लागेल. त्यासाठी अगोदर या 3 × 2 ने आपल्याला या कंसाला गुणून घ्यावं लागेल, −3 ने नंतर या कंसाला गुणून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण व्यवस्थित मांडणी करूया जेणेकरून आपलं उदाहरण चुकणार नाही. तर बघा, या 3 × 2 ने मी अगोदर या पूर्ण कंसाला गुणून घेत आहे. त्यासाठी मांडणी करायची आहे 3 × 2 × 4 − −2. त्यानंतर −3 ने या पूर्ण कंसाला गुणून घेत आहे 4 − −2. त्यानंतर बघा, आपण या संख्येने आता या संख्येला गुणून घ्यायचं आहे. तर गुणाकार कसा येईल, हा 3 × 2 × 4. हे दोन्ही 3 × 2 देखील गुणाकाराच्या स्वरूपात आहे, त्यामुळे आपण गुणाकार सिम्बॉल देऊ शकतो मध्ये इथे √3. त्यानंतर हा मायनस सिम्बॉल आहे म्हणून मायनस. त्यानंतर हा 3 × 2 × 2 अशा पद्धतीने या 3 × 2 ने मी ह्या कंसाला गुणून घेतलेला आहे. त्यानंतर आता −3 − 3 ने या कंसाला गुणून घ्यायचं आहे. मायनस सिम्बॉल आहे म्हणून इथं मायनस सिम्बॉल दिलेला आहे, √3 × 4 − √3. त्यानंतर हा मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे, √3 × 2 अशा पद्धतीने ही मांडणी व्यवस्थित करून घ्या, म्हणजे उत्तर चुकणार नाही. त्यानंतर बघा, आता ही संख्या आणि ही संख्या 4 × 3 = 12 आणि इथे √2 × √3 हे गुणाकाराच्या स्वरूपात आहेत म्हणून मी एकाच √2 × 3 केलेली आहे. त्यानंतर मायनस, इथे 3 आहेत आणि हे √2 × √2 एकाच वर्गमुळात टाकलेले आहेत. मायनस, इथे हे 4 आहेत आणि हे √3 × √3 एकाच वर्गमुळात टाकलेले आहेत. प्लस, हे √3 × 2 अशा पद्धतीने लिहून घेतलेले आहे. त्यानंतर हे 12 जसे असते तसे लिहा, 3 × 2 = 6 −3 √2 = 4 −4 √3 = 9 + 3 × 6. तर बघा, इथे ज्या संख्या आलेल्या आहेत यामध्ये
बारा वर्गमुळा सहा ही एक संख्या आहे आणि वर्गमुळा सहा ही एक संख्या आहे। तर बारा वर्गमुळा सहा आणि आणखी एक वर्गमुळा सहा म्हणजे बारा आणि एक तेरा वर्गमुळा सहा आपल्याला लिहिता येईल। ही बेरीज केलेली आहे मी अगोदर। त्यानंतर इथे मायनस मायनस ही बघा तीन आणि वर्गमुळात चार, तर चारचे वर्गमूळ किती आहे दोन आहे म्हणून या वर्गमुळात चारची दोन ही किंमत टाकलेली आहे। मायनस चार वर्गमुळात नऊ, नऊची किंमत तीन टाकू शकतो आपण कारण तीनचे वर्गमुळात नऊ, नऊला आपण तीन या स्वरूपात लिहू शकतो। त्यानंतर तेरा वर्गमुळात सहा, तीनचा वर्ग नऊ असल्यामुळे आणि इथे तीन दुणे सहा आणि इथे मायनस चार ते बारा होईल। त्यानंतर बघा तेरा वर्गमुळात सहा जशाच तसे लिहिलेले आहेत आणि हे मायनस सहा मायनस बारा होतील अठरा, मायनस अठरा। तर हेच उत्तर आलेलं आपण अगोदर मायनस अठरा घेऊन प्लस तेरा वर्गमुळात सहा अशा पद्धतीने देखील लिहू शकतो। तर तीन नंबरचा गुणाकार हा मायनस अठरा प्लस तेरा वर्गमुळात सहा अशा स्वरूपाचा आलेला आहे। फक्त गुणाकार करत असताना व्यवस्थित संख्या घ्या गुणत असताना आणि कंसाला व्यवस्थित गुणा आणि चिन्ह व्यवस्थित लिहा। सिम्बॉल तुम्ही व्यवस्थित लिहिले तर तुमचं गणिताचं उत्तर देखील बरोबर येणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे बघा, खालील संख्याच्या छेदांचे परिमेयीकरण करा। तर त्यामधील पहिलं उदाहरण आहे एक छेदस्थानी वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोन। तर बघा तुम्हाला इथं खाली जी कर्णी दिसत आहे तर ही द्विपद कर्णी आहे कारण याच्यामध्ये किती पदं आहेत दोन पदं आहेत म्हणून याला द्विपद कर्णी असं म्हणतात। जेव्हा आपल्याला अशा पद्धतीच्या स्वरूपात छेद दिलेला असतो द्विपद कर्णीच्या स्वरूपात तेव्हा जर छेदांचं परिमेयीकरण करायचं असेल तर कधीही लक्षात ठेवा ह्या दिलेल्या द्विपद कर्णीची काय घ्यायची आहे अनुबद्ध जोडी घ्यायची आहे। तर अनुबद्ध जोडी म्हणजे काय तर इथं वर्गमुळात सात प्लस वर्गमुळात दोन आहेत तर या कर्णीची या द्विपद कर्णीची अनुबद्ध जोडी म्हणजे वर्गमुळात सात मायनस वर्गमुळात दोन। जर इथं वर्गमुळात सात मायनस वर्गमुळात दोन असते तर इथं घेताना तुम्ही काय केलं असतं वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोन। तर इथं आपण या छेदाचे परिमेय करण्यासाठी या दिलेल्या संख्येला वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोनने गुणणार आहोत अंशाला आणि छेदाला कारण ही आहे त्याची अनुबद्ध जोडी। अशा पद्धतीने बघा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मांडणी करता तेव्हा तुम्हाला हे सूत्र माहिती आहे ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी जर असेल तर काय आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग। तर याच सूत्राचा उपयोग करून हे सोडवायचं आहे आणि छेदाला छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे। तर वरती काय येणार आहे एक गुणिले हा वर्गमुळात सात मायनस वर्गमुळात दोन जशाच तसा राहणार आहे आणि छेदस्थानी बघा हे वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोन आणि हे वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन आहेत म्हणजेच याला आपण वर्गमुळात सातचा वर्ग वजा वर्गमुळात दोनचा वर्ग या स्वरूपात लिहू शकतो। आता बरोबर वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन छेदस्थानी वर्गमुळात सातचा वर्ग काय असणार आहे सात आणि वर्गमुळात दोनचा वर्ग असणार आहे दोन बरोबर वर्गमुळात सात मायनस वर्गमुळात दोन छेदस्थानी सात वजा दोन पाच। तर अशा पद्धतीने आपण छेदाचं काय केलेलं आहे इथं परिमेयीकरण केलेलं आहे। त्यासाठी आपण दिलेल्या द्विपद कर्णीची अनुबद्ध जोडी घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला लगेच छेदाचं परिमेयीकरण करता आलेलं आहे। यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा दोन नंबरची संख्या आहे तीन छेदस्थानी दोन वर्गमुळात पाच वजा तीन वर्गमुळात दोन। तर या संख्येच्या छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे त्यासाठी आपण दिलेल्या या द्विपदीची द्विपद कर्णीची अनुबद्ध जोडीत अनुबद्ध जोडीनं गुणणार आहोत छेदाला आणि अंशाला दोन्हीला। तर बघा इथे दोन वर्गमुळात पाच प्लस तीन वर्गमुळात दोन ही या द्विपद कर्णीची अनुबद्ध जोडी आहे कारण इथं मायनस आहे म्हणून इथं आपण प्लस घेतलेलं आहे। दोन वर्गमुळात पाच प्लस तीन वर्गमुळात दोन अशा पद्धतीने बघा या खालच्या जोडीला जर आपण असा कंस टाकला तर तुमच्या लक्षात येईल आपण हे सूत्र ए प्लस बी आणि ए मायनस बी हा कंस मागे पुढे झाला तरी देखील काही हरकत नाही ए मायनस बी एचा वर्ग मायनस बीचा वर्ग हे सूत्र आपल्याला माहिती आहे त्या सूत्रानुसार आपण इथे लिहू शकतो। बघा इथे तीन गुणिले हा दोन वर्गमुळात पाच प्लस तीन वर्गमुळात दोन वरती जशाच तसा लिहायचा आहे आणि खाली
इथे ए प्लस बी ए मैनस बी बरोबर ए चा वर्ग माइनस बी चा वर्ग या सूत्रानुसार आपण मांडणी करायची आहे। दोन वर्ग मुळात पाच चा वर्ग मैनस तीन वर्ग मुळात दोन चा वर्ग या सूत्रानुसार आपण या दिलेल्या द्विपद करणीची मांडणी केलेली आहे। आता सिंपली आपल्याला इथे छेदाचं परिमेय करायचं आहे, त्यामुळे आपण अंश जशास तसा लिहून काढूया। तीन दोन वर्ग मुळात पाच अधिक तीन गुणिले दोन वर्ग मुळात दोन छेदस्थानी। आता इथे दोनचा वर्ग म्हणजे किती होईल चार, आणि वर्ग मुळात पाचचा वर्ग पाचच राहील। मायनस इथे तीनचा वर्ग नऊ येईल गुणिले वर्ग मुळात दोनचा वर्ग दोनच राहील। त्यानंतरची स्टेप येणार आहे आपली, अंश जशास तसा लिहायचा आहे। प्लस तीन वर्ग मुळात दोन छेदस्थानी चार पंचे वीस मायनस नऊ दुने अठरा। तर पुढची स्टेप आपली येणार आहे तीन कंसात दोन गुणिले वर्ग मुळात पाच अधिक तीन गुणिले वर्ग मुळात दोन छेदस्थानी वीस वजा अठरा दोन। तर अशा पद्धतीने या दिलेल्या संख्येच्या छेदाचं आपण काय केलेलं आहे, परिमेयकरण केलेलं आहे, छेदस्थानी दोन आलेलं आहे। यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, तीन नंबरची संख्या आहे चार छेदस्थानी सात अधिक चार गुणिले वर्ग मुळात तीन। तर छेदाचं परिमेय करायचं आहे म्हणून दिलेल्या द्विपद करणीची आपण काय करायचे आहे, अनुबद्ध जोडी लिहायची आहे। इथं प्लस आहे तर आपण मायनस घेऊन ती जोडी घेणार आहोत। सात मायनस चार वर्ग मुळात तीन अंशाला आणि छेदाला या जोडीनं अनुबद्ध जोडीनं म्हणजे सात मायनस वर्ग चार गुणिले वर्ग मुळात तीनने काय करणार आहोत, अंशाला आणि छेदाला गुणणार आहोत। तर इथे बघा ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी बरोबर ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग या सूत्रानुसार आपण ही खालची संख्या कशा पद्धतीने मांडणार आहोत, इथे चार गुणिले हे सात मायनस चार वर्ग मुळात तीन छेदस्थानी या सूत्रानुसार ए चा वर्ग म्हणजे इथे सातचा वर्ग मायनस बी चा वर्ग म्हणजे चार वर्ग मुळात तीनचा वर्ग। तर आता आपण हा कंस सोडूया, सात चौक अठ्ठावीस मायनस चार चौक सोळा वर्ग मुळात तीन छेदस्थानी सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास मायनस इथे चारचा वर्ग येईल सोळा गुणिले वर्ग मुळात तीनचा वर्ग तीनच येणार आहे म्हणून गुणिले तीन इथे लिहूया बरोबर अठ्ठावीस मायनस सोळा वर्ग मुळात तीन छेदस्थानी एकोणपन्नास मायनस सोळत्रिक अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठावीस मायनस सोळा वर्ग मुळात तीन छेदस्थानी एकोणपन्नास मायनस अठ्ठेचाळीस एक येईल। म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे, अठ्ठावीस मायनस सोळा वर्ग मुळात तीन हे उत्तर आलेलं आहे, आणि खाली काहीच नाही म्हणजे एक आहे। म्हणजेच आपण इथं छेदाचं काय केलेलं आहे, परिमेयकरण केलेलं आहे। इथं तुम्ही नुसतं अठ्ठावीस मायनस सोळा वर्ग मुळात तीन लिहिलं तरी चालेल, किंवा छेदस्थानी असा एक लिहिलं तरी देखील चालेल। बघा ह्या सराव संचातील सर्वात शेवटचं गणित आहे, ती संख्या दिलेली आहे। छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी वर्गमुळात पाच मायनस वर्गमुळात तीन छेदस्थानी वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन। तर आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे म्हणून आपण छेदामध्ये जी द्विपदी दिलेली आहे, द्विपद करणी दिलेली आहे, तिची अनुबद्ध जोडी म्हणजे तिची विरुद्ध संख्या आपण इथं द्विपदी इथं लिहिणार आहोत, आणि तिनंच अंशाला आणि छेदाला गुणणार आहोत। तर इथं प्लस आहे म्हणून आपण मायनस घेऊन जोडी घ्यायची आहे। वर्गमुळात पाच मायनस वर्गमुळात तीन छेदस्थानी देखील तेच येणार आहे, वर्गमुळात पाच मायनस वर्गमुळात तीन। तर बघा इथे एक कंस टाकलेला आहे मी, आणि त्याच पद्धतीने आपण इथे वरती देखील कंस टाकला तरी देखील चालेल। आता या सूत्रानुसार ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी बरोबर एचा वर्ग मायनस बीचा वर्ग अशा पद्धतीने लिहून घेऊया। त्या अगोदर बघा इथे वर्गमुळात पाच मायनस वर्गमुळात तीन ही जोडी दोनदा आलेली आहे गुणाकाराच्या स्वरूपात, म्हणजे आपण ही जोडी वर्गमुळात पाच मायनस वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग या स्वरूपात लिहू शकतो। त्यानंतर ही जोडी वर्गमुळात पाच मायनस वर्गमुळात तीन आणि इथे आहे वर्गमुळात पाच मायनस वर्गमुळात तीन अधिक आहे इथं मायनस आहे, म्हणजेच बघा दिलेली जोडी आपण या सूत्रानुसार एचा वर्ग म्हणजे वर्गमुळात पाचचा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे या वर्गमुळात तीनचा वर्ग या स्वरूपात लिहायचे आहे बरोबर। आता इथे आपल्याला हे सूत्र माहिती आहे कोणतं, ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग मायनस दोन ए बी प्लस बीचा वर्ग। तर या सूत्रानुसार आपण या दिलेल्या संख्येचा काय करायचा आहे, विस्तार करायचा आहे। तर इथे काय येईल बघा, एचा वर्ग म्हणजे वर्गमुळात पाचचा वर्ग मायनस दोन गुणिले ए किती आहे वर्गमुळात पाच
गुणिले बी आहे वर्गमुळात तीन प्लस बीचा वर्ग म्हणजेच प्लस वर्गमुळात तीनचा वर्ग। तर या वरती लिहिलेल्या या सूत्रानुसार आपण या संख्येचा विस्तार केलेला आहे। त्यानंतर वर्गमुळात पाचचा वर्ग किती असेल, वर्गमुळात पाचचा वर्ग पाचच, आणि वर्गमुळात तीनचा वर्ग, वर्गमुळात तीनचा वर्ग येईल तीनच। आता यानंतरची स्टेप काय येईल बघा, वर्गमुळात पाचचा वर्ग पाच मायनस इथे दोन वर्गमुळात किती आहेत पाच गुणिले तीन, तर आपण डायरेक्ट पाच तीन दोन्हीही वर्गमुळात टाकून लिहूया, प्लस वर्गमुळात तीनचा वर्ग तीनच येणार आहे, छेदस्थानी पाच वजा तीन दोन येणार आहे। तर इथे आपण पाच आणि हा तीन या स्थिर पदाची बेरीज करूया, पाच आणि तीन किती होतील आठ होतील, मायनस हे पद दोन वर्गमुळात पाच त्रिक पंधरा हे जसे तसे लिहून काढूया, भागिले किती आहेत दोन आहेत। त्यानंतर इथे दोन आपण कॉमन घेऊ शकतो, दोन जर कॉमन घेतला तर इथं बेचोकाट येईल आणि इथं मायनस वर्गमुळात हे पंधरा राहतील भागिले पंधरा, तर बे एक बे, तर इथे उत्तर काय आलेलं आहे चार मायनस वर्गमुळात पंधरा छेदस्थानी एक, इथे छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे, किंवा आपण ही संख्या चार मायनस वर्गमुळात पंधरा अशा स्वरूपातही लिहू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सराव संच सोडवायचा आहे। इथे सोडवत असताना फक्त या सूत्राचा उपयोग करा, करणे द्विपद करण्याची अनुबद्ध जोडी घ्या, म्हणजे तुम्हाला लगेच छेदाचं परिमेयकरण करता येईल। तर अशाच पद्धतीने तुमच्या इयत्ताचे सर्व सराव संच बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला भेट द्या, प्लेलिस्टमध्ये तुमची इयत्ता निवडा आणि सराव संच सोडवा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की शेअर करा। तसेच तुम्ही या यूट्यूब चॅनलवर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे गणिताचे व्हिडिओ पाहू शकता।